पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार यशोमतीताई ठाकूर आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. ताई, कालच अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे, आपलं मत काय आहे अर्थसंकल्प? बघा, अर्थसंकल्प जाहीर केला त्यांनी खूप प्रलोभन देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याच्यामध्ये बजेटची तरतूद झालेली आहे का? आणि बजेटची तरतूद झालेली नसेल तर ह्या घोषणा करता येतात का? चला, मी तर असं म्हणेल, लेट मी टेक इट पॉझिटिव्हली. देर आहे, दुरुस्त आहे. आत्ता तरी त्यांना जनतेची आठवण झाली, पण जनतेला आपण वेडं समजायचं काही कारण नाही आहे. जनता सब जानती है क्या सच है और क्या झूठ है. आपली अपेक्षा काय होती या अर्थसंकल्पनातून? बघा, शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे आणि शेतकऱ्यावर तुम्ही पूर्ण केंद्रित करायला पाहिजे होतं. खूप साऱ्या गोष्टी आहे. तुम्ही अतिवृष्टीचे पैसे अजूनपर्यंत दिलेले नाही. आमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये 400 कोटीच्या वरचे पैसे अजून आलेले नाही आहेत. तुम्ही डेफिसिट किती आहे, कर्ज किती झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार जर तुम्ही केला तर फक्त इलेक्शन समोर ठेवून घोषणाबाजी झालेली आहे. लाडकी बहीण ही योजना अंमलात आणलेली आहे, परंतु लाडक्या भावांचं काय असा प्रश्न उपस्थित होतो, याबाबत आपलं मत काय? बघा, लाडकी बहीण ज्या व्यक्तीने घोषणा केली त्यांनीच लाडक्या बहिणीला त्रास दिला. मागच्या काळामध्ये हे आपल्याला दिसत आहे. लाडक्या भावाकडे पण लक्ष देण्याची गरज आहे. युवा पिढी आहे, बेरोजगार झालेली आहे. आपले उद्योग गुजरातला जात आहेत आणि गुजरातला ह्या लोकांनी हे उद्योग जाऊ दिलेले आहेत हे कोणी विसरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे कितीही प्रलोभन द्या, उद्या महाविकास आघाडीची सरकार येणार हे नक्की. ताई पाहायला गेलं तर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव राहतात. मोठ्या प्रमाणात तिथे दुष्काळ देखील असताना पाहायला मिळतो. परंतु लाडकी बहीण ही योजना आहे, या योजनेमध्ये ज्यांची 5 एकर शेती आहे त्यांना हा लाभ घेता येणार नाही आहे, याबाबत आपलं मत काय? आता असं आहे की तेलंगणामध्ये आम्ही जी योजना जाहीर केली काँग्रेस पार्टीने ती 2500 रुपयाची आहे. उगाच सातूर फातूर करण्यात मतलब नाही आहे. करायचं असेल तर नीटनेटकं करायचं. आणि बाईजवळ 5 एकर जमीन आहे किंवा 10 एकर, ती जर कमवती असली तरच तिच्याकडे पैसे असतात, नाही तर तिच्याकडे पैसे नसतात, ही वस्तुस्थिती आहे. ती छोटे थोडे थोडे पैसे जमा करून आपला संसार चालवत असते. तर द्यायची असेल तर ती वेगळ्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचेल अशा प्रकारे दिले. शेवटचा प्रश्न, जर महाविकास आघाडीच्या सरकारने हा अर्थसंकल्प जाहीर केला असता तर तो कसा असता? तुम्ही खूप मोघम विचारताय. येऊ द्या, वेळ आली की आम्ही आमचा अर्थसंकल्प जाहीर करू. नक्कीच. आपल्यासोबत आमदार यशोमतीताई ठाकूर होत्या. या अर्थसंकल्पाबाबत त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण ही योजना अंमलात आणली, परंतु गेल्या काही काळापूर्वीच ज्यांनी ही योजनेची जी आहे ती घोषणा केली त्यांनीच आपल्या लाडक्या बहिणीला जो आहे तो त्रास दिला होता. मी आदित्य जाधव, लोकमत.